इंदोरीकर महाराजांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना कापून टाकण्याची धमकी देणारे सोमनाथ भोर महाराजांनी अखेर देसाईंची माफी मागितली. रागाच्या भरात मी तसं बोलून गेलो होतो, माझ्या वक्तव्यानं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं भोर यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात सामाजिक व राजकीय वातावरण तापलंय. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी काही सामाजिक संघटना करत आहेत. तृप्ती देसाई यांची संघटनाही यात आघाडीवर. इंदोरीकरांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यांना अकोलेमध्ये जाऊन काळ फसू असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला. भोर महाराजांनी तृप्ती देसाईंना घरी फोन करून धमकी दिली, शिवीगाळ केली, अकोलेत येऊन दाखव तुला कापूनच टाकतो असं भोर महाराज म्हणाल्याचा आरोप देसाईंनी केला होता. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात त्यांनी ईमेलद्वारे अशी तक्रार केली होती. त्यानंतर आता भोर महाराजांनी या वादावर पडदा टाकलाय. त्यांनी देसाईंची माफी मागितली. देसाईंना मी जे काही बोललो त्याचा इंदोरीकरांशी संबंध नाही, राग अनावर झाल्यानं मी बोललो, त्याबद्दल मी माफी मागतो असंही त्यांनी म्हटलंय. प्रतिनिधी ललित मुतडक, न्यूज टुडे 24, अकोले. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.